ताजा घडामोडींसाठी महाराष्ट्र क्राईम स्पॉटला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा. उल्हासनगर शिवसेना शिष्टमंडळाने घेतली आयुक्तांची भेट, विविध समस्या विषयांवर दिले निवेदन. उल्हासनगर शिवसेना शहर शाखेच्या वतीने आज नवनिर्वाचित उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त अजित शेख यांची सदिच्छा भेट घेत उल्हासनगर मधील विविध विषय. उल्हासनगर शहरातील रस्त्यांची दुरावस्था झाली असून रस्त्यांमधील खड्डे तातडीने बंद करण्यात यावे. उल्हासनगर मधील गायकवाड पाडा डम्पिंग ग्राउंड बंद करून शासनाने दिलेल्या उसाटे या ठिकाणी सुरू करण्यात यावे. प्रशासनाने प्रशासनाचं काम व्यवस्थित करावं. लोकांच्या असणाऱ्या पाणी अपेक्षा, पाणी, रस्ता, लाईट आणि साफसफाई या तुम्ही पुरवत करा. 5 नंबरच्या डम्पिंग ग्राउंडचा विषय होता जो उसाटणे या ठिकाणी मिळालेली जागा आहे त्याची त्याचा पुरेपूर वापर करून त्या ठिकाणी प्रक्रिया केंद्र तातडीने करावं जेणेकरून 5 नंबरच्या लोकांना जो डम्पिंग ग्राउंडमुळे त्रास होतो तो त्रास कमी होईल आणि एक उल्हासनगरला चांगलं मार्ग निघेल. त्याचबरोबर जो थांबलेला विकास आहे तातडीने करावा अशा प्रकारच्या विनंती सूचना आम्ही त्यांना केल्या, त्यांनी त्या मान्य केलेल्या. महानगरपालिकेकडून होणारा पाणी पुरवठा हा दूषित व कमी दाबाचा असल्यामुळे लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा. सध्या शहरामध्ये साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याची उपाययोजना करण्यात यावी. महापालिकेकडून हाऊस टॅक्स मध्ये भांडवल मूल्य 6 वर्षांची लावून देत असून ती नागरिकांना माफ करावी. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येमध्ये उपस्थित होते. नाही, नवनियुक्त आयुक्त आलेले आहेत, त्यांची सदस्य भेट घेतली आणि भेट नुसतीच भेट न घेता शहरातल्या ज्या काही समस्या आम्हाला दिसत आहेत त्या समस्यांचं निवेदन त्यांना आम्ही दिलेलं आहे आणि त्या निवेदनावर त्यांना मागणी केलेली आहे की या ज्या काही समस्या आहेत त्या शहरातल्या मूलभूत समस्या आहेत, त्या समस्या लवकरात लवकर सोडवल्या पाहिजेत आणि त्या सोडवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा आणि तुम्हाला आमचं सहकार्य असेल, तुमचं सहकार्य आम्हाला व या उल्हासनगरच्या जनतेला असू द्या एवढ्यासाठी ही सदस्य भेट घेतली आणि एवढंच या प्रसंगी चर्चा केलेली आहे. प्रतिनिधी कृष्णा महाले, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज, उल्हासनगर. तूर्तास वेळ झाली आहे इथेच थांबायची. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह. धन्यवाद.